विकास आघाडी करून तुमचा प्रचार जोरात सुरू आहे किंवा बैठका सुरू आहे, मात्र महायुतीचा अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही, तुम्ही कसं बघताय याकडे? नाही, माझा विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर जसा आहे, तसंच आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर पक्ष असतील, आप असेल, ह्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा माझा खूप विश्वास आहे. आणि या सर्वांच्या सहकार्यातून जो प्रचार आहे ह्या खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. आणि नक्कीच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा उमेदवार म्हणून मी किमान 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आता विरोधी पक्षाचं दुर्दैव आहे की आम्ही सगळेजण एवढं चांगलं काम करतोय, लोकांपर्यंत जातोय, केवळ निवडणुकीच्या वेळेलाच नव्हे तर संपूर्ण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महिन्यातून किमान 20 दिवस मी माझ्या मतदारसंघाच्या संपर्कासाठी देत असतो आणि गावागावापर्यंत वाडीवाड्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आज विरोधी पक्षाच्या लोकांना उमेदवार मिळत नाही याचं कारण असं आहे की कोणाही इच्छुकाला निवडणूक लढवण्याची काही जणांची इच्छा आहे, परंतु निवडून येण्याची अजिबात खात्री नसल्यामुळे मी म्हणणारे धाडस करत नाहीत आणि म्हणून हे ताटकळत राहिलेलं आहे. वैभव नायकाने काही वेळापूर्वी असं म्हटलंय की नारायण राणे यांना भाजपकडनं उमेदवारी दिली जाते, मात्र नारायण राणे जो भाजपचा सर्वे आला त्यात पराभूत होईल असं म्हणतात. पण माझ्या मते नारायण राणे केंद्रीय मंत्री होते, त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये बिंदास उतरलं पाहिजे आणि तेवढंच पराभव पत्करण्याची तयारी ठेवली पाहिजे, कचरतात कशासाठी? राज ठाकरेंनी आता अमित शहांची भेट घेतली, जवळपास 40 मिनिटं त्यांची बैठक झाली, महायुतीमध्ये राज ठाकरे सहभागी होतील अशी शक्यता? ही सेटिंग त्यांची होणार ही 6 महिन्यापूर्वीच अगोदर स्पष्ट झालं होतं. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची माणसे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला स्वतःच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यापेक्षा ते कसे उभे राहणार नाहीत आणि ज्यांची सेटिंग होईल त्यांच्यासाठी त्यांचं सहकार्य कसं लाभेल हे आजपर्यंत राज ठाकरे साहेबांनी पाहिलेलं आहे. म्हणून आज मनसेची अशी विना लोकप्रतिनिधी अवस्था झालेली आहे. जागा वाटप जाहीर झालं नाही महाविकास आघाडीचं, आता उद्धव ठाकरे सभा घेत उमेदवार जाहीर करत सुटले आहेत, त्यामुळे काँग्रेसने धडकी भरली असं बोललं जातं? नाही, काँग्रेसने धडकी भरण्याचं कारण नाही. शिवसेनेचे याच्यापूर्वी 19 खासदार निवडून आलेले होते, त्या 19 मतदारसंघावर शिवसेनेचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दाखवणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा आमच्या वाट्याला जे म्हणजे आमचे जे खासदार ज्या ठिकाणी निवडून आले होते त्याच्यापैकी काही मतदारसंघ आम्ही काँग्रेससाठी सोडलेले सुद्धा आहेत, वंचित आघाडीसाठी सुद्धा सोडण्याची तयारी दाखवलेली आहेत. त्यामुळे आता थांबून राहू शकत नाही, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, आचारसंहिता जाहीर झालेली आहेत, उमेदवार जाहीर झालेच पाहिजे. त्यामुळे उद्धवजींनी आज ज्या पद्धतीने मागच्या 6 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघनिहाय दौरे केलेले आहेत, हे तेवढे दौरे कोणी केलेले नाहीत. सुदैवाने अजितदादा शरद पवार साहेबांनी पण तसेच केलेले आहेत, माननीय राहुल गांधी यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा दौरा केलेला आहे. आता थांबण्याचे दिवस नाही आहेत तर पळण्याचे दिवस आलेले आहेत. तुमच्या सह किंवा तुमच्या विना अन्यथा आमचं जागावाटप ठरलं आहे, मग आता प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम? माझ्या माहितीप्रमाणे आघाडीतून माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पक्षाला किमान 4 जागा देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्या 4 जागा हमखास तिथे खासदार त्यांचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा देऊ केलेल्या आहेत. आणि म्हणून आघाडीमध्ये आल्यानंतर आंबेडकर साहेबांचे किमान 4 खासदार तरी आज निवडून येतील ही आशा निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे तो चांगला प्रस्ताव आहे असं त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि तो स्वीकारावा आणि मोदी विरोधातल्या लाटेमध्ये त्यांनी अग्रणी राहावं अशी आमची इच्छा आहे, विनंती आहे. सांगलीमध्ये काँग्रेस आणि उद्धवासाहेब ठाकरे शिवसेना या दोन्ही पक्षाकडनं खासदारकीचे उमेदवार जे आहेत ते आग्रही आहेत, काय पेच प्रसंग कसं सुटतो? बघा, कोल्हापूर ही जागा शिवसेनेची पारंपरिक जागा आहे लोकसभेची. विद्यमान खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते, तिथे शिवसेनेचे होते. आता ती कोल्हापूरची जागा केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाने विनंती केली म्हणून ज्या वेळेला आपण शाहू महाराजांसाठी सोडली काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार, त्याच वेळेला आमची कमी होणारी जागा
आम्हाला पर्यायाने सांगली द्या असं जर आम्ही म्हटलं तर त्याच्यात वावगं काय? उलट काँग्रेसने सुद्धा मोठ्या मनाने ते देऊ केली पाहिजे. आणि त्याचबरोबर आघाडीमध्ये येणारे राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले सोडा असंही म्हणत आहेत, कोल्हापूर शाहू महाराजांसाठी सोडा म्हणत आहेत, मग शिवसेनेसाठी सांगली मिळणं हे क्रमप्राप्त आहे. हां, कारण त्या खासदारांचं आता विसर्जनाला सुरुवात केलेली आहे भाजपाने. साहजिक आहे, प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची गॅरंटी राहिलेली नाही. एकीकडे भाजपाची मोदी गॅरंटी वाढते, पण शिंदे गटाच्या खासदारांचं अस्तित्वाची लढाई आता संपत चाललेली आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आपलं पाप लपवण्याचं काम करत आहे नितेश राणे. नितेश राणेला आता किंमत देण्याची गरज नाही आहे, फक्त कणकवलीमध्ये निवडून यायचं आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना खुश करायचं, देवेंद्रजींची जेवढी होता होईल तेवढी सेवा चाकरी करायची यावर, आणि यासाठी उद्धवजी ठाकरेंवर टीका टिप्पणी करायची, या पलीकडे नितेश राणेचं कर्तृत्व काय ते त्याने दाखवून द्यावं. प्रचार सुरू होईल, हो प्रचाराच्या सभांचं नियोजन चालू आहेत, परंतु अद्यापही आज हिंगोलीला आहेत, 21 तारखेला परत सांगलीला आहेत, मिरजला सभा आहे. हे संपल्यानंतर उमेदवार जाहीर होतील आणि उद्धवसाहेबांच्या आदित्यजींच्या सभांचं नियोजन होईल नक्की. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.